संपल्यासारखं वाटलं असेल. सकाळीच बोलवण्याचं कारण वेगळं काही नाहीये. मी ठरलेल्या माझ्या कार्यक्रमाप्रमाणे आता शिर्डीला जातो आहे. तिथून यशवंतराव गडाखांचा वाढदिवस आहे. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की आपल्याला भेटायला मी येईन, त्यानुसार मी आपल्याला भेटून निघणार आहे. आत्ता आपल्या भेटीचा उद्देश किंवा हेतू तुमच्या सगळ्यांना कळलाच असेल. एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काही एक बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे त्याच्यावरती काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले आणि परखड भाष्य केलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या हिंदूंच्या रक्षणासाठी स्थापन केली आणि ती जोपासली जपली प्राणापलीकडे त्याच्यावर तिच्यावरती प्रेम केलं अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट हा काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाच्या बुरख्याखाली यांचा दडलेला एक भेसूर बिभत्स चेहरा हा काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. त्याच्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाला खास धन्यवाद देतो आहे. एकूण या निकालाचा अर्थ काय? अनेकांनी त्याच्यावरती मतप्रदर्शन केलेलं आहे, अगदी सर्वसामान्य माणसाने सुद्धा केलेलं आहे. तरी देखील काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला, फटाके वाजवले. मी भारतीय जनता पक्षाने आनंद व्यक्त केला तो समजू शकतो, कारण त्यांना आता हे डोईजड झालेलं ओझं उतरवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिला म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तर मी समजू शकतो. पण जे गद्दार आहेत त्या गद्दाराने फटाके वाजवण्याचं कारण कळलेलं नाहीये, कारण त्यांना असं म्हणतात, कारण त्यांना रेडा वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत, कळतात असं मी ऐकले, मला मी काय पाहिलेलं नाहीये. तर तत्पूर्वी हार तुरे वगैरे घातले जातात, पूजा केली जाते म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तर तेही मला माहिती नाही. एकूणच काल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला गेलेला आहे तो आता हालत नाही, निश्चल आहे. त्यांनी डोळे मिटलेले आहेत, तोच उघडत नाही, तो श्वासही घेत नाही आहे, हे सगळं वर्णन करून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांवरती सोपवलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वांनाच माहिती आहेत, पूर्वी ते आमच्याकडे होते, शिवसेनेत होते, त्याच्यानंतर काही काळ राष्ट्रवादीत होते, त्याच्यानंतर ते आता भारतीय जनता पक्षात आहेत. म्हणजे एकूण त्यांना या राजकीय प्रवासाची कल्पना आहे आणि तो प्रवास कसा करायचा हे सुद्धा म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून हे त्यांना चांगलं कळतं. प्रश्न असा आहे की आता संपूर्ण जगात महाराष्ट्राची जी एक अवहेलना चाललेली आहे, महाराष्ट्र म्हणजे शौर्याचा, शूरांचा महाराष्ट्र, वीरांचा महाराष्ट्र, अगदी आपल्याकडच्या मराठ्यांचं वर्णन त्यावेळेला सुद्धा केलं गेलेल्या इतिहासामध्ये, त्या वर्णनाला साजेसं आत्ताचं काही वर्तन ह्या सत्तापिपासूंकडनं दिसत नाहीये. महाराष्ट्राची आता ही बदनामी थांबली पाहिजे. या सगळ्या निकालपत्रात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आज परत मुख्यमंत्री करता आलं असतं, पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही. याचाच अर्थ असा की आत्ताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं, म्हणजेच हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्या निर्णयावरती आज सुद्धा समाधानी आहे. मी माझ्यातल्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला, याचं कारण मी काल आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या लोकांना माझ्या वडिलांपासून म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांपासून अगदी मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुख पदाच्या काळामध्ये सर्व काही भरभरून दिलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मानलं, विश्वास दिला, त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवावा हे मला कदापिही चाललं नसतं, चालणार नाही. आणि अशा विश्वासघातक्यांचं सर्टिफिकेट घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यामध्ये काडीचाही रस नव्हता नाही, म्हणून आणि म्हणूनच मी राजीनामा दिला आणि त्याच्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. आता काल जे काही घडलं त्याच्यावरती अनेक जण म्हणजे त्यांच्या चष्म्यातून ते बघू शकतात. म्हणजे आता मेलेला पोपट चुला हातात घेऊन पाठीकडनं मिठू मिठू करणारी लोक आहेत ती काल दिसली तुम्हाला. जीवदान मिळालं असेल तर ते तात्पुरतं आहे. एक रिझनेबल टाइम ज्याला म्हणतो तो रिझनेबल टाइम, त्याला सुद्धा मर्यादा आहेत.
आणि मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची ही अवहेलना थांबवली पाहिजे. जसं मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला तसंच आत्ताच्या ह्या बेकायदेशीर सरकारनी राजीनामा दिला पाहिजे. आणि मी राजीनामा दिला नसतं तर मुख्यमंत्री झालो असतो, पण मला त्याच्यात स्वारस्य नव्हतं. मी आव्हान दिलेलं आहे, ते आव्हान आजही माझं कायम आहे की एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर, कोर्टाने सगळे कपडे लखतर वेशीवर टांगल्यानंतर निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांनी दिलेला आहे. आता लोकशाहीमध्ये सगळ्यात शेवटचं न्यायालय हे जनतेचं असतं. त्या जनतेच्या न्यायालयामध्ये आपण जायला काय हरकत आहे? हा फैसला जो आहे तो जनतेवरती सोपूया आणि जे काय मांडायचं असेल ते जनतेसमोर मांडून आपण जनतेचा कौल स्वीकारूया. आणि म्हणून मला असं वाटतं की या निकालाचा कायदेशीर अर्थ त्याच्यामध्ये काय काय आहे हे अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत तिथे बसलेले आहेत. अनिल, या दोन्ही अनिलना मी खास धन्यवाद देतो, कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. दिल्लीमध्ये आमच्या वकिलांसोबत त्यांनी चांगलं एक संवाद ठेवला. दिल्लीतल्या आमच्या वकिलांसुद्धा, अगदी कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी, आमचे ग्रामत आहेत, त्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो की त्यांनी ही शिवसेनेची लढाई नाही. कपिल सिब्बल जे बोलले होते की हे जे काही मी बोलतोय ते कोणाच्या हार जितीसाठी नाही, तर देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढतो आहे. आणि त्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी अगदी नरेंद्र मोदीजींना, पंतप्रधानांना सुद्धा आवाहन करतो की ठीक आहे, आपले काही राजकीय मतभेद, मतभिन्नता ही आहे, ती लोकांसमोर आपण मांडू, पण आपण आज देशाचे पंतप्रधान आहात. आपल्या देशामध्ये हा नंगा नाच जो सुरू आहे, बेबंदशाही जी सुरू आहे, त्यातनं देशाची तर बदनामी होतेच आहे, पण आपली सुद्धा बदनामी होते आहे. म्हणून आपण हे जे आपले बदनामी करणारी आपली लोक आहेत त्यांना चाप लावा. आणि पुन्हा एकदा सांगतो, देशात हिंदुस्थान, हिंदुत्व म्हटल्यानंतर नैतिकतेला महत्व आहे. त्या हिंदुत्वाचे धिंडवडे, आपल्या हिंदुस्थानचे धिंडवडे आणि मोदीजी आपल्या कारभाराचे सुद्धा धिंडवडे, 33 जगातल्या 33 देशात नाही, जगातल्या प्रत्येक देशामध्ये निघू नयेत अशी माझी एक आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या परीने निर्णय घेतीलच, त्यांना तो घ्यावाच लागेल, कारण ती चौकट सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आहे. आणि त्यांनी उलटं सुलटं काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेलेलो आहोत, तसंच जर इकडे वेडोवाकडे झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. आणि त्याच्यानंतर जी काही बदनामी होईल ती मात्र मग यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आज तर अध्यक्ष महोदय परदेशात आहेत, त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हा निकाल लवकर जो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तो लावावा, निर्णय घ्यावा. आता मी अनिल तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली जी काही निरीक्षण आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ती या माध्यमातून जनतेसमोर मांडावी. नमस्कार. काल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला या बाबतीमध्ये काल वेगवेगळे दावे प्रतिवादे दावे केले गेले आणि सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं की हे सरकार घटनात्मक आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हे ओरडून सांगतोय की हे सरकार घटनात्मक नाही. आणि ते घटनात्मक का नाही याची कारणं या निकालामध्ये जी दिलेली आहेत त्याच्यातले काही मुद्दे मी आपल्याला सांगतो, कारण आपल्याकडे सगळ्यांकडे जजमेंटची कॉपी आहे. हा निकाल पूर्ण देशानी ऐकलेला आहे, परंतु कालच्या पत्रकार परिषदेत फक्त अर्धी गोष्ट सांगितली गेली. त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे होते, कारण हे पिटिशन जे आमचं आहे हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आहे. अपात्रता जाहीर करावी म्हणून आम्ही जो काही पिटिशन केलं होतं त्याच्यावरचा हा निकाल आहे. आणि त्या निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका असते ही व्हीपची असते. अध्यक्षांकडे हे पिटिशन परत पाठवलं गेलं कारण ते नैसर्गिक न्यायाला धरून होतं की ते अध्यक्षांकडे येणार, परंतु अध्यक्षांकडे पाठवताना त्याला सर्वोच्च न्यायालयाने चौकट घालून दिलेली आहे की याच्यामध्ये व्हीप कोणाचा असावा, कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला काही मुद्दे वाचून दाखवतो जे सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन किंवा जजमेंटमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो ज्याच्यावरती अपात्रता अवलंबून असते, अपात्रता अवलंबून कशावर असते की व्हीपचं उल्लंघन झालं तर तो आमदार अपात्र होतो. आणि हा व्हीप कोणाचा
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पिटिशन मध्ये काल त्यांनी जाहीर केला. पॅरेग्राफ नंबर 119 याच्यामध्ये अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या मंजूर केलेल्या ठरावाची दखल घेतली, परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतोद कोण हे तपासण्याची एकदाही प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नियमाच्या आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती. त्यामुळे अध्यक्षांनी 3 जुलै 2022 रोजी नियुक्त केलेल्या श्री भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नेमणूक बेकायदेशीर आहे. आता ह्या वेळेला जी नेमणूक बेकायदेशीर झाली आहे याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला पक्ष प्रतोद जो होता हा सुनील प्रभू होते. सुनील प्रभूंनी जे 2 व्हीप जारी केले होते हे 2 व्हीप या सगळ्या सदस्यांना लागू होतात. म्हणजे ही एक चौकटाकती नक्की झालेली आहे की त्यावेळेला जो व्हीप बजावला गेला हा सुनील प्रभूंनी बजावला गेला आणि सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपचा उल्लंघन झालेलं असल्यामुळे याची चौकट आता नक्की झालेली आहे. दुसरा 122 पॅरेग्राफ 21 जून 2022 रोजी उपाध्यक्षांसमोर पक्षात 2 गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावरती म्हणजे अजय चौधरी यांची गटनेतेपदी कोणतीही शंका घेतली गेली नाही. ठरावावर श्री ठाकरे यांनी पक्षाध्यक्ष म्हणून सही केली होती आणि प्रतोद व गटनेते निवडायचे सर्वाधिकार 2019 साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा देखील ठराव करण्यात आला. याचाच अर्थ श्री ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता, त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची श्री एकनाथ शिंदे यांच्या जागी केलेली निवड वैध ठरते. म्हणजे गटनेता देखील त्यावेळेला अजय चौधरी म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर पॅरेग्राफ नंबर 123 22 जून 2022 रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेच्या विरोधात परिशिष्ट 10 अगदी विरोधात होता. म्हणजे आम्ही सर्व पहिल्या दिवसापासून ओरडतोय की शेड्यूल 10 हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्या विरोधात अध्यक्षांनी काम केलंय, त्यामुळे अध्यक्षांनी श्री शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते. म्हणजे शिंदेना देखील ग्रुप लीडर म्हणून जी मान्यता होती ती देखील त्यामुळे काढून घेण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये रिझनेबल टाइममध्ये हे सगळं त्यांनी ऐकावं असं म्हटलेलं आहे. आज आम्ही पत्रव्यवहार करतोय की कालच्या निर्णयाची प्रत घेऊन आम्ही आज अध्यक्षांना पत्र देतोय की रिझनेबल टाइम मध्ये हे करावं. प्रश्न असा आहे की रिझनेबल टाइमची व्याख्या काय. हे जे आमचं पिटिशन जे आहे या पिटिशन मध्ये ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट द पार्टी ऑन द फ्लोअर म्हणजे फ्लोअर वरती त्यांनी जे काही पक्षाच्या विरोधात केलेलं काम आहे हे तपासण्यासाठी बाहेरच्या कुठल्या यंत्रणांची गरज नाही, हे तपासण्यासाठी कुठले पुरावे साक्षीदार आणण्याची गरज नाही. विधानसभेतच हा रेकॉर्ड आहे, विधानसभेत व्हिडिओग्राफी आहे, विधानसभेत प्रोसिडिंग आहे ज्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट झालेलं आहे. उपाध्यक्षांनी वरून रुलिंग दिलेलं आहे की एवढ्या लोकांनी 40 लोकांनी हे पक्षाच्या विरोधात मतदान केलेलं आहे असं रुलिंग रेकॉर्डवरती आहे. त्यामुळे ह्या सुनावणीला जास्त वेळ लागू नये अशी आमची अध्यक्षांकडे विनंती आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे हे तर व्हीपच्या बाबतीमध्ये झालं, परंतु पक्षाच्या बाबतीमध्ये देखील इलेक्शन कमिशनच्या बाबतीत असो राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये बद्दल असो वेगवेगळी ऑर्डर्स या जजमेंटमध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कुठलाही अधिकार हा शेवटी पार्टीच्या प्रमुखांना असतो, हा लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या प्रमुखाला व्हीप किंवा गटनेता निवडायचा अधिकार नाही. गटनेता किंवा व्हीप नेमायचा असेल तर तो पक्षाच्या प्रमुखानेच नेमला पाहिजे, हे देखील काल अधोरेखित झालेलं आहे. आणि पक्षाचे प्रमुख त्यावेळेला हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे होते. तो तसा 2019 चा ठराव आहे, जो 19 चा ठराव कोर्टाने काल मान्य केलेला आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने जे आदेश दिलेले आहेत, इलेक्शन कमिशनने जे निवडणुकीचं 17 फेब्रुवारीला त्याला चिन्ह आणखी नाव दिलं याच्या बाबतीत देखील कोर्टाने असं म्हटलेलं आहे की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीचे मेंबर्स बघून तुम्हाला कोणाचा पक्ष हे ठरवता येणार नाही. त्याचबरोबर पक्षाची घटना, पक्षाची सदस्य संख्या,
पक्षाची स्ट्रक्चर पूर्ण सिस्टीम हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. म्हणून आमचं जे सुप्रीम कोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे जी इलेक्शन कमिशनच्या आदेशाला चॅलेंज करणारी आहे, त्याचा जवळपास सुतोवाच या जजमेंटमध्ये केलेला आहे. त्यामुळे जसं साहेबांनी सांगितलं की हे सरकार घटनाबाह्य आहे आणि ह्याचा अल्पावधीचाच फक्त कालावधी आता बाकी राहिलेला आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी ज्या गोष्टी करायला नको होत्या राज्यपालांनी प्रत्येक गोष्टीमध्ये तपासून घ्यायला पाहिजे होतं. प्रत्येक गोष्ट केवळ देवेंद्र फडणवीस आणि 7 अपक्ष आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावरती राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं, राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घ्यायला लावली, त्याच्यामुळे कुठलेही सबळ पुरावे न देता अशा प्रकारे राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही, राज्यपालांना फ्लोर टेस्ट घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या घटनाबाह्य आहेत. या घटनाबाह्य गोष्टींचा पूर्ण उल्लेख या सगळ्या जजमेंटमध्ये केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेड्यूल 10 जे आहे ज्याच्यामध्ये परिशिष्ट 10 अपात्रतेपासून वाचण्याची जी कारणं आहेत या अपात्रतेपासून वाचण्याच्या कारणांमध्ये कुठला बचाव यांच्यासाठी उपलब्ध आहे, स्प्लिट हा बचाव होऊ शकत नाही. दोन गोष्टी नीट समजून घ्या. एका बाजूला इलेक्शन कमिशनने स्प्लिटच्या आधारावर पक्षाला त्यांना चिन्ह आणखीन धनुष्यबाण दिलं, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेंबर्सवरती तुम्हाला देता येणार नाही. दुसऱ्या बाजूला शेड्यूल 10 मध्ये जे 3 कलम वगळल्याच्या नंतर जो बचाव उरतो तो फक्त मर्जरचा राहतो, तो यांनी घेतलेला नाही. त्याच्यामुळे यांची अपात्रता ही 100% नक्की ठरलेली आहे. कारण त्यांनी जो केलेलं काम आहे पक्षाच्या विरोधातलं हे जवळपास सिद्ध झालेलं आहे. नियमाप्रमाणे फक्त सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिला नाही, बाकी या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये कालच्या जजमेंटमध्ये आलेल्या आहेत. मला असं वाटतं की या सरकारच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या, ज्या काही गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे कपिल सिब्बल साहेबांनी, मनोज सिंघवी साहेबांनी, कामत साहेबांनी कोर्टाच्या समोर मांडल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा काल उहापोह झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची दखल घेतली गेलेली आहे. अंतिम निर्णय हा अध्यक्षांकडे पाठवलेला आहे आणि जर अध्यक्षांनी याच्या बाबतीत कुठला निर्णय घेतला नाही तर कोर्टाने सांगितले लिबर्टी आहे तुम्हाला परत कोर्टात येण्याची. याचा अर्थ असा होतो की जर वेळेमध्ये जर त्यांनी हा निर्णय घेतला नाही तर पुन्हा आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्ट त्यावेळेला काढ कुठलाही सुप्रीम कोर्ट स्वतः पहिला निर्णय घेत नाही, ते त्या अथॉरिटीला पहिला अधिकार देतं. परंतु त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे, जसं इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये देखील असंच झालं होतं की इलेक्शन कमिशन ऑटोनॉमस बॉडी आहे, तुम्ही त्यांच्याकडे पहिले जा नंतर आमच्याकडे या. पण काल त्यांनी याच्यामध्ये सुतोवाच केल्यामुळे ही याचिका देखील जवळपास निश्चित झालेली आहे. त्याचं आता पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित हिअरिंग येईल. ते आल्याच्या नंतर जर त्यांचं पक्षचिन्ह नाव हे जर गोठवलं गेलं तर मला असं वाटतं की हे जे काही घटनात्मक जे काही सगळं आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे सगळं घटनेच्या विरोधात आहे हे पूर्णपणे अधोरेखित झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. काल ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या ह्या अर्धवट सांगितल्या गेल्या. त्यांनी असं सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष कोण हे ठरवण्याचे अधिकार देखील अध्यक्षांना आहेत. राजकीय पक्ष कोण ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत हे फ्लोअरवरती हे मान्य आहे. पण ते केव्हापासून 17 फेब्रुवारी 2022 जे काही अधिकार दिलेले आहेत ते पुढे लागू होतात. एक गोष्ट याच्यामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट केलेली आहे की कुठलाही निर्णय इलेक्शन कमिशनचा हा रिट्रोस्पेक्टिव्ह असू शकत नाही, हा पूर्णलक्षी प्रभावाने होत नाही. हा जो काही निर्णय इलेक्शन कमिशनचा आहे हा त्याच्यापासून पुढे लागू होईल जोपर्यंत आमचं सुप्रीम कोर्टातलं डिसिजन नक्की होत नाही तोपर्यंत. त्यामुळे हे जे सांगतायत की व्हीप कोणाचा आम्ही ठरवणार, राजकीय पक्ष कोण आम्ही ठरवणार, व्हीप हा त्या दिवशी ज्या दिवशी व्हीप जाहीर झाला त्या दिवशी कोणाचा होता हे सगळ्यात महत्वाचं आहे. राजकीय पक्ष कोण हे त्या दिवशी कोण होतं आमचा पुढचा लढा नाही. आमचा लढा हा इलेक्शन पिटिशन हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पुरताचा आहे. त्या दिवशीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अधिकार ज्यांना दिलेले आहेत त्या ठरावाच्या आधारावरती हे सगळं पिटिशन ऐकलं जाईल. त्याच्यामुळे जे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं त्याची स्पष्टता आपल्याकडे यावी म्हणून आपल्याला मी सगळ्या ह्या गोष्टी
पॅरेग्राफ प्रमाणे सांगितलेले आहेत. याच्या बाबतीत आपल्याला कोणाला काही शंका असेल तर आपण विचारावी. मला असं वाटतं की आमच्याकडनं ही बाजू आता अतिशय स्पष्ट झालेली आहे की यांना कुठल्याही परिस्थितीत आता बचाव नाही. हा फक्त काही वेळेचा प्रश्न आहे आणि ती वेळ लवकरात लवकर आम्ही संपुष्टात आणू. थोडक्यामध्ये तुमच्या की एखादी गाडी उतारावरती घसरायला लागली तशी त्या घरंगळणाऱ्या गाडीला डबल इंजिनाचा वेग आहे असं दाखवत जे होते त्यातलं एक इंजिन कसं बोगस आहे आणि हा कारभार उतरणीला लागलेला आहे त्याला वेग नाही म्हणणार, त्याला आपण पिचॅट म्हणू. आणि म्हणूनच लवकरात लवकर ह्या डबल इंजिन मधलं एक जे पोकळ इंजिन आहे ते आता बाजूला काढून टाकलेलं पाहिजे. अगदी आरेमध्ये तर नाहीच पण त्याला कांजूरच्या कारशेडमध्ये नेऊन रिपेअर करायला हरकत नाही आहे. तूर्त मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना सुद्धा मी विनंती करतोय की नैतिकता म्हणून जी काही गोष्ट असते जिच्यात हिंदुत्वाला हिंदुत्वाचा तो आत्मा आहे, सत्ता पिपासूपणा हा एक वेगळा भाग झाला, पण गद्दारी करून हरामखोरी करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना मी पुन्हा सांगेन की हिंदुत्वाच्या रक्षणाची हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी बाकी सगळे पळाले होते तेव्हा आपल्या शिरावरती घेतली होती, त्यांच्यासह शिवसेना चोरून आपली बटीक बनवण्याचा प्रयत्न जो आपण चालवलेला आहात तो काल सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडलेला आहे. म्हणून महाराष्ट्राची ही बदनामी ताबडतोब थांबवावी, तातडीने या सरकारला पाय उतार होणं भाग पाडलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात ही आमची मागणी आहे. रिझनेबल टाइम म्हणजे किती? कारण काय मणिपूरच्या केसमध्ये आपण 3 महिन्यांमध्ये बॉर्डर्स म्हटलं की रिझनेबल टाइम मणिपूरची केस जिथे केस ही पूर्णपणे मेरिटवरती चालते जिथे एव्हिडन्स लीड करावा लागतो जिकडे बचावासाठी साक्षीदार आणावे लागतात अशा गोष्टीला वेळ लागतो, परंतु ह्या केसमध्ये वेळ लागायचा प्रश्नच नाहीये कारण सगळे पुरावे आहेत. एकच आता याच्यामध्ये हा थोडासा किचकट विषय होऊ शकेल की राज्यपालांची कृतीच बेकायदेशीर ठरवलेली आहे. अशा बेकायदेशीर कृतीमधला एक भाग जर अध्यक्ष निवडीचा असेल तर ती सुद्धा कायदेशीर आहे का? चुकीच आहे. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणून त्यावेळेला उपाध्यक्ष जसं व्हीप आमचा मानला आणि नंतरचा व्हीप बेकायदेशीर ठरवला तसं अध्यक्षांची निवड सुद्धा कायदेशीर आहे का बेकायदेशीर हे सुद्धा तपासावं लागेल. कारण हे सगळं जे अधिवेशन बोलवण्याची पद्धतच किंवा ती तिथूनच जर का या बेकायदेशीर घटनांची मालिका सुरू होत असेल तर त्या घटनांच्या मालिकेतील एक घटना ही अध्यक्षांची निवड आहे. आणि काल कोर्टाने मान्य केलं की ती बेकायदेशीर आहे म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री करू. हा बरोबर आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कोर्टाने स्पष्ट जजमेंटच दिलेला आहे की कोर्टाने जर काही मान्य नसतं केलं तर मला मुख्यमंत्री पद घोषित केलं गेलं असतं हे कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं नसतं. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय कारण तुम्ही जो मुद्दा वारंवार उपस्थित करता की नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा दिला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की भाजप बरोबर युतीत निवडणुका लढल्या, काँग्रेस एनसीपी बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा नीतिबद्धता पाळली गेली नाही, तर मग आता नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला काय झालेलं आहे? आम्ही जवळपास 25 ते 30 वर्ष भाजप सोबत युतीमध्ये होतो म्हणून ते म्हणतात ना की काय कोणा शेजारी काय बांधलं वाण नाही पण गुण लागला, तसा एक तो वाण नाही पण थोडा काळ गुण लागला असं त्यांना वाटत असेल. कारण काल नितीश कुमार आणि तेजस्वी येऊन गेले, त्यांचं सरकार यापूर्वी पण होतं ते चांगलं चाललेलं सरकार तोडून भाजप त्यांच्या संसारात घुसली होती. मुफ्ती महम्मद सईद बरोबर सुद्धा हिंदुत्व सोडून सत्तेचा पाठ पाडला होता, तर ही त्यांना जर का नैतिकता वाटत असेल तर त्यांचा प्रश्न योग्य आहे. राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्यपाल हा एकच राज्यपालांचा जो काही एक रोल किंवा राज्यपालांची भूमिका ही अत्यंत घृणास्पद आहे आणि म्हणून मी आपल्याशी बोलताना मागे एकदा बोललो होतो की निवडणूक आयुक्त हे नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया असली पाहिजे. जसं एक न्यायवृंद हा एक प्रकार आहे तसंच निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे. सुदैवाने किंवा योगायोगाने त्याच सुमारास सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दलही निर्णय दिला आणि निवडणूक आयुक्त नेमताना सुद्धा कोणकोण त्याच्यात असले पाहिजेत ही एक त्यांनी नियमावली दिलेली आहे. तसंच राज्यपाल, एक तर राज्यपाल ही संस्था जर आपल्या घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. कारण आम्ही म्हणजे राजकारणी लोक हे लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधीमध्ये हा वरून लादलेला माणूस
जर आपली मनमानी करणार असेल तर ही पदं शोभेची पदं नाही आहेत, तर ती उपद्व्यापी पदं आहेत, तर ती राज्यपाल संस्था एकतर बरखास्त करावी, अन्यथा राज्यपाल कोण असावे, राज्यपाल नेमण्यासाठी सुद्धा अगदी राष्ट्रपतींचा तो अधिकार असला तरी तो कोण गाजवतोय हे गेले 70-75 वर्ष आपण पाहतो आहोत। तर राज्यपाल नियुक्ती करताना सुद्धा एक काहीतरी नियमावली किंवा एखादं जसं कोलेजियम किंवा न्यायवृंद आहे त्याप्रमाणे एखादं एक संस्था असायला पाहिजे, आणि हे राज्यपाल पूर्वाश्रमीचे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, आत्ताचे सुद्धा राज्यपाल जे होते आता कोश्यारी ते इथून गेल्यानंतर बरोबर त्यांचा संघाच्या पोशाखामध्ये वेशामध्ये फोटो आला, असे जर का कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते राज्यपाल म्हणून आपल्याकडे नसलेल्या राज्यात नेमून तिकडे हे उपद्व्याप होणार असतील तर मग या कारभाराला काहीच अर्थ नाही आहे। खरी ही यंत्रणा खूप चांगली आणि आदरपूर्वक असायला पाहिजे जी पूर्वी होती, ती पूर्वी होती पण ही या लोकांनी केवळ आपल्या हव्यासापायी तिची बर्बादी करून टाकलेली आहे। म्हणून जोपर्यंत आणि तोपर्यंत जोपर्यंत ह्या राज्यपाल नियुक्तीवरती काही एखादी नियमावली येत नाही मला असं वाटतं तोपर्यंत सरळ राज्यपाल पदच रद्द करावं। कारण दिल्लीमध्ये सुद्धा हा अत्यंत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, काल दिलेला आहे की तिकडे नायब राज्यपाल यांची जी काही लुडबुड चालते ती लुडबुड तिला बुच लावलेली आहे। तुम्हाला असं वाटतं का की अध्यक्ष हे वेळखाऊपणा करतील, कारण जसं तुम्ही निवडणूक आयोगाने चॅलेंज केलेला आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अध्यक्ष, मी तुम्हाला म्हटलं ना अध्यक्षांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करावं याचा चांगला अनुभव आहे, त्यांच्या एवढा अनुभव कदाचित कोणाला नसेल, पण बेकायदेशीर पक्षांतर झालेलं आहे आणि ते क्लिअर कट सर्वोच्च न्यायालयाने, कारण आपले अध्यक्ष महोदय हे वकील सुद्धा आहेत त्याच्यामुळे कदाचित इतरांपेक्षा त्यांना कायदा कळत तरी असावा, तर त्यानुसार ते जे काही लिहिलेलं आहे नाहीतर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। असं नाही म्हटलेलं, असं म्हटलेलं नाही, तेच तर आहे राजकीय पक्ष हे बहुसंख्य किती आमदार आहेत यावर ठरणार नाही असं निकाल, तुम्ही आधी उलट बोलता, तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची निवडणूक नाही त्याच्या विरुद्धच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि पहिल्या दिवसापासून आमचं हेच म्हणणं होतं। मी जे निवडणूक आयुक्तांबद्दल माझं ठाम मत नोंदवलं आता सुद्धा नोंदवलं त्याला कारणच ते होतं की शेवटी पक्ष वेगळा असतो आणि पक्षाचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे वेगळे असतात, त्याच्यामुळे आम्हाला 4-6 महिने निवडणूक आयोगाने सदस्य संख्या नोंदवायला सांगितली की आम्ही 20 लाखाच्या वरती नोंदवली, त्याच्यानंतर आमच्या पदाधिकारी 4 लाखाच्या वरती आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र नोंदवली, मला वाटतं 100-100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर होती, मग ही सगळी आमच्याकडे काय रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठेवून ठेवली का, मग त्या ढिगाऱ्यावरती बसून निवडणूक आयुक्त हा निकाल देतात हे चुकीचं आहे, म्हणजे त्यांना तुम्हाला बसायला खुर्ची नव्हती म्हणून आमच्याकडनं ही कागदाची ढीग मागवली का की आता त्याच्यावरती बसून मी निर्णय देतो, तर हे असे बोगस सगळी लोक त्यांना कुवत नसताना पदं दिली जात आहेत आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपल्या मर्जीप्रमाणे त्यांच्याकडनं कामं करून घेतली जात आहेत, त्याच्यामुळे काल सुद्धा नितीश कुमार जे आले होते की या देशाचा जो आत्मा आहे लोकशाही तो जिवंत ठेवला पाहिजे, सत्ता ही सगळ्यांना हवी असते पण ती जसं एखादा नरभक्षक हा शब्द आहे तसं सत्ता भक्षक होता कामाने कोण प्रकरण हे सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे होते, त्यानंतर तुमचं व्हीप आलं, त्याच्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणी केली आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, ती विधानसभा अध्यक्षांची निवड देखील बेकायदेशीर मालिकेत आलेली आहे। आता विधानसभा जे आपत्तीचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे, पण म्हणून हे सुद्धा भान त्यांनी ठेवायला पाहिजे की त्यांची निवडणूक सुद्धा बेकायदेशीर मालिकेतली एक आहे आणि मला खरोखर जी लोक त्यांना गाजरं दाखवून त्यांच्याकडे नेलं की तुम्हाला आम्ही सगळं काही देतो म्हणजे असं लोक म्हणतात खोके दिले वगैरे नाव दिलं चोरून चिन्ह दिलं चोरून, पण आता हे सगळं उघडं पितळ उघडं पडलं, म्हणजे त्या पितळ्याला तुम्ही सोन्याचं स्वरूप देत होता पण शेवटी पितळ ते पितळ असतं, ते पितळ उघडं पडले, आता त्यांच्या भवितव्याचं काय होणार, जे काही मोजके माझे कार्यकर्ते त्यांनी फोडले त्यांचं आता काय होणार, कारण आता त्यांना दल्लीत फिरायला सुद्धा मुश्किल झालं, हा तोच म्हणून मी म्हटलं ना की अध्यक्ष सुद्धा अपात्र लोकांच्या मतांवरती अध्यक्ष झालेले आहेत, म्हणून ते बेकायदेशीर मालिकेतली एक ती हे आहे, म्हणजे ते
टीव्ही वरती मालिका असते ना, हिंदी नाही करणार विधानसभा अध्यक्षांचा वो बहुत कड़े थे, लेकिन जो फैसला है वो स्पीकर को लेने कहा गया है। टाइम फ्रेम की बात कही गई है, आप लोग इसके लेकर पत्र लिख रहे हैं, कितना टाइम फ्रेम की मांग आप कर रहे हैं, साथ ही साथ राज्यपाल को लेकर कई सारी चीजें कही गई, लेकिन उसको कोई पनिशमेंट या उसे लेकर कुछ नहीं कहा। टीचर मैं जरूर बात करूंगा, लेकिन जो आपने सवाल पूछे उसका ठीक से उत्तर आपको ये ध्यान में रखना चाहिए, कल का जजमेंट जो था इसमें कोई ऑब्जर्वेशन नहीं था, इसमें कंक्लूजन लिखा हुआ है, तो इट्स अ जजमेंट, ये जजमेंट है, ये किसी को तोड़ नहीं सकते। ये ऑब्जर्वेशन कल उनके जो प्रतोष जो बेकायदेशीर डिसाइड किए गए उन्होंने कहा ये निकाल नहीं है, मतलब इतनी भी अगर किसी को जानकारी नहीं है ऐसे आदमी को अगर प्रतोष करेंगे तो पार्टी की क्या हाल हो सकती है आप जान दो। उसके अलावा जो ऑब्जर्वेशन में लिखा हुआ है, तो आप जो कहते हैं कि रीजनेबल टाइम, हम तो मांग करेंगे 15 दिन के अंदर ये डिसाइड होना चाहिए, क्योंकि इसमें कोई जांच पड़ताल करने की कोई बात नहीं है, सब रिकॉर्ड अवेलेबल है, उसको सिर्फ चेक करना है और डिसीजन देना है। मुझे ऐसे लगता है कि जैसे साहब ने बताया कि राहुल नार्वेजिकर को ये सब चीजें मालूम है, और उनकी भी जो अपॉइंटमेंट है, ये जो हम जो 39 लोग जो डिस्क्वालिफिकेशन के अम्ब्रेला के नीचे है, इनके वोट से हुई हुए है, अगर उनके वोट जिस दिन अपात्र हो जाएंगे तो उस दिन अध्यक्ष भी चले जाएंगे। एवढी सगळी ताशेरे वगैरे सगळं ओढलं तरी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर त्यांना काही बेकायदेशीर ठरवलेलं नाही, त्यामुळे निर्णय त्यांच्याकडेच आहे। पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की अध्यक्षांच्या अधिकारावरती नबीब रबिया केस ही अवलंबून होती, त्या केसचा रेफरन्स 7 बेंचच्या जजेसकडे गेलेला आहे, म्हणून याच्यावरती आता भाष्य करणं योग्य होणार नाही, ते आम्ही नबीब रबिया केस ज्या वेळेला सुनावणीला येईल त्याच्यावरती करू। परंतु अपात्रतेचा मुद्दा ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपोआप अध्यक्षांना जावं लागेल, कारण अध्यक्ष हे 40 लोकांची मतं घेऊन अध्यक्ष झाले, ही 40 मतं जर वजा केली तर ते अध्यक्ष होऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे अध्यक्षांचे अधिकार, कारण नबीब रबिया केसमध्ये जे म्हटलेलं आहे की ज्या अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आहे किंवा जे डिस्प्यूटमध्ये अध्यक्ष आहेत त्यांना हे अधिकार आहेत की नाही, परंतु जसं साहेबांनी सांगितलं की ही जी बेकायदेशीर कृत्यांची मालिका होती त्याच्यातला एक एपिसोड जो आहे ही अध्यक्षांची निवड आहे, हे सगळं जर अवैध असेल तर अध्यक्ष कसे वैध होऊ शकतात, हा मुद्दा परत आम्ही कोर्टामध्ये विचारणारच आहोत, पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून आम्ही आता कोर्टाने सांगितले ना तुम्ही अध्यक्षांकडे जा तर आम्ही पहिले अध्यक्षांकडे जाऊ, कोर्टाच्या निर्णयाचा पूर्ण आम्ही निर्णयाचा आदर करून आम्ही अध्यक्षांकडे जाऊ, पण त्याचबरोबर हा अध्यक्ष अवैध कसा आहे, हा बेकायदेशीर कसा आहे याची वेगळी दाद देखील आम्ही मागू। कोश्यारी ने दिल्ली में मीडिया कर्मियों से बात की और उन्होंने कहा कि उस समय जो मुझे सही लगा मैंने वो किया, जबकि सुप्रीम कोर्ट ने बहुत सारी चीजें कही हैं। अगर ऐसे कोई कहे कि उस समय मुझे लगा कि इसकी हत्या कर दो तो क्या वो सही बात में आप मान सकते हैं? हत्या तो हत्या होती है, वो उस वक्त की, इस वक्त की बात, वक्त की बात नहीं है, लेकिन जो गैर कानूनी उन्होंने जो कुछ किया है उसके लिए मैं तो मानता हूँ उनको, उनके ऊपर एक मुकदमा चलना ही चाहिए। क्यों? इसलिए कि इसका मतलब ये नहीं कि राज्यपाल महोदय किसी कानून इसमें आते नहीं, इसलिए वो अपनी मन मर्जी जो कुछ आए, मेरी मर्जी, ये कोई पिक्चर का गाना नहीं है। याच्यामध्ये हे बेकायदेशीर सरकार स्थापन करून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे, त्याच्यामुळे माझं तर मत त्यांच्यावरती फसवणुकीचाच दावा ठोकला गेला पाहिजे, मग त्याच्यात ते 420 असेल काय असेल तो बघा, पण ही अशी माणसं हे राज्यपाल पदाची अवहेलना करतायत, त्याच्यामुळे एकाला शिक्षा झाली तर उद्या असं कोणी करण्याचं धाडस करणार नाही, कारण जेव्हा पदाची शपथ घेतली जाते तेव्हा घटनेवरती हात ठेवून ती शपथ घेतली जाते, आणि त्याचाच जर का तुम्ही भंग करणार असाल, म्हणजे घटनात्मक पद घटनात्मक आहे पण कृत्य घटनाबाह्य आहे, तर समर्थन कसं होऊ शकेल? म्हणजे त्यांना काय सर्व गुन्हे माफ करू शकतो आपण? नाही करू शकत। उद्धवजी, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं आहे की आज काय परिस्थिती आहे त्यावर निर्णय दिला जाईल, जे आधी घडलं घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण दुरुस्त करतो, आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं नाही, सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे
हा वीप ज्या वेळेला हे मी पुन्हा एकदा समजून घ्या, सगळी गल्लत लोक तिथेच करत आहेत, आज काय आहे त्याच्यावर नाहीये. ज्या दिवशी हे हा विषय डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा आहे, ज्या दिवशी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनच्या वेळेला राजकीय पक्ष कुठला होता, त्याचे अधिकार काय होते, त्याचा व्हीप काय होता, आज जर असला असत आज त्यांचा व्हीप आहे, आज त्यांचा गटनेता आहे, अध्यक्ष आहे. मग हे सगळं करण्याचा उपयोगच नव्हता. पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं प्रकरण डिस्क्वालिफिकेशन पिटिशनशी संबंधित आहे, त्यामुळे इथे जो काही नियम लागला जाईल हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ज्या दिवशी आलं किंवा व्हीप ज्या दिवशी गेला त्या दिवशीची परिस्थिती काय आहे हे आणि कोर्टाने इलेक्शन कमिशनचे पण जे निर्णय आहेत हे रिट्रोस्पेक्टिव्ह करता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यांनी पहिलं असं म्हटलं की मी आल्यावर पहिला निर्णय राजकीय पक्ष कोणाचा आता 17 फेब्रुवारीच्या नंतर कुठला राजकीय पक्ष विधानसभेत ठरवायचा हा त्यांचा अधिकार आहे, आम्हाला त्याची चॅलेंज करायची गरज नाही. परंतु डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ज्या दिवशी फाईल झालं किंवा व्हीप ज्या दिवशी गेला त्या दिवशी राजकीय पक्ष कोण होता हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांनी समजा त्या पक्षाला ओळखलं म्हणजे ओळख कोणाशी ती ओळख तर त्याचं त्या पक्षाचं आयुष्य 17 फेब्रुवारी तर ते अपात्र होईपर्यंतच राहील. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला त्यांनी त्यांचा व्हीप आणि गटनेता नामंजूर केलेला आहे अशा वेळेला तो गटनेता मुख्यमंत्री राज्याचा होऊ शकत नाही. बरोबर होता. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, परिशिष्ट 10 मध्ये जे म्हटलेलं आहे की जेव्हा 2 गट होतात त्याचा निर्णय होईपर्यंत कुठलाही पक्ष हा पक्ष माझा आहे असं म्हणू शकत नाही हे देखील काल कोर्टाने स्पष्ट केलं. चला आपण मला असं वाटतं अपील की है इस सरकार को लेकर. आपने कहा है हिंदुत्व का आपने हवाला दिया. मैं प्रधानमंत्री जी से विनती करना चाहता हूँ. ठीक है, राजनीति जो भी है वो अपनी जगह है, लेकिन सवाल देश की प्रतिमा, हिंदुत्व की प्रतिमा और हमारे अपने महाराष्ट्र की प्रतिमा का है, जिसकी बदनामी पूरे विश्व में हो रही है. और आज देश के प्रधानमंत्री जी मोदी साहब है, पूरे विश्व गुरु है, विश्व में वो पूरा विश्व उनको जानता है. तो उनके नेतृत्व में अपने देश में ऐसा गलत कारोबार हो रहा है, ये अपने लिए और उनके लिए शोभा देने वाली चीज़ नहीं है. और इसलिए मैं उनको रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आपके कार्य समय में, कार्यकाल में ऐसे बदनामी करने वाले लोगों को आप रोकिए और महाराष्ट्र की सरकार जो है उसको इस्तीफा देने के लिए कह दीजिए और हम जनता के दरबार में जाएंगे.